दोस्तों वेलकम बैक टू माय चैनल, माय नेम इज़ राहिल एंड यू वाचिंग राहिल यू शेयर फिल्म्स एंड ट्रैवल। हम में से काफ़ी सारे लोगों का जो बचपन होता है वो गांव में गुजरता है, फिर हम बड़े होते हैं, एजुकेशन लेते हैं और हमारी तरक्की के साथ साथ हम हमारे गाँव से दूर जाना शुरू होते हैं। बहुत सारे लोग अपने नए नए घर शहरों में बनाते हैं, पर हमारा जो वजूद होता है, जो हमारी यादें होती है, वो गाँव से जुड़ी ही रहती है। और उन्हीं यादों को ताज़ा करने के लिए मैं रत्नागिरी 360 सीज़न 3 के साथ साथ एक और छोटी सी सीरीज़ स्टार्ट करने जा रहा हूं, जिसमें मैं रत्नागिरी के और कोकण के जो खूबसूरत विलेजेस हैं उनको कवर करने वाला हूं। सो जो स्टार्टिंग में आपने सिनेमैटिक शॉट्स और ड्रोन शॉट देखे, उससे आपको पता ही लग गया होगा कि हम पहला जो गाँव कवर करने जा रहे हैं वो है मिरकरवाड़ा। और ये जो मिरकरवाड़ा है वो फेमस है यहाँ के जेटीज़ के लिए, यहाँ के फ़िशिंग के लिए और यहाँ के फ़िश मार्केट काफ़ी फेमस है। और अब हम इसके बाद उसी फ़िश मार्केट और जेटी के पास जाएंगे, यहाँ के लोकल लोगों से बात करने की कोशिश करेंगे, यहाँ की लाइफ को समझने की कोशिश करेंगे। सो चलिए चलते हैं यहाँ से मिरकरवाड़ा जेटी पे। मी मिरकरवाड़ामध्ये आहोत आणि जर आम्ही मिरकरवाड़ामध्ये असणार, कोकणमध्ये असणार, तर थोडा आम्ही कोकणीमध्ये बोलूया। आणि आमच्याबरोबर आता आहेत मिरकरवाड़ाचे राहणारे सुलतान भाई, आणि आम्ही थोडासा त्यांच्याबरोबर बोलून गावाबद्दल इन्फॉर्मेशन घेऊया। जे लोक कोकणमध्ये राहतात त्यांना मिरकरवाड़ाबद्दल माहिती आहे, पण खूप सारे लोक जे कोकणाच्या बाहेरचे आहेत किंवा रत्नागिरीच्या बाहेरचे, मे बी त्यांना माहीत नसेल मिरकरवाड़ाबद्दल। तर सुलतान भाई, सर्वात पहिले तुमचं मोप स्वागत आहे आमच्या चॅनलवर। थँक्यू। आणि तुम्ही थोडीशी इन्फॉर्मेशन देवा मिरकरवाड़ाबद्दल, काय मिरकरवाड़ामध्ये काय फेमस आहे? मिरकरवाड़ा तर आमचा जो स्पेशली फेमस आहे तो फिशसाठीच आहे। म्हणजे कोकणमध्ये रत्नागिरीत मिरकरवाड़ा ही अशी एकदम मोठी म्हणजे फिश जी जेटी आहे हार्बर, की इकडची म्हणजे लाखो करोडची उलाढाल रोजच्या रोज म्हणजे होत असते। आणि ही आमची म्हणजे 80% लोक फिशमध्येच आहेत मिरकरवाडली। पण आत्ता कशी अल्हम्दुलिल्लाह डेव्हलपमेंट वगैरे झाला आहे आणि परत आत्ताची जी जनरेशन आहे, पहिल्यांची लोक ते 90-100% बोलले हो तरी चालेल की सगळी फिशिंगच्या बिझनेसमध्ये, आमच्या म्हणजे मच्छीच्याच बिझनेसमध्ये होती। पण आता काय झालं आहे,
ही जी जनरेशन आली नेक्स्ट जनरेशन सगळी एज्युकेशन घेऊ बेस जॉबला मुंबईला आहेत काय काय रोज जे आहे अब्रॉडला पण गल्फमध्ये पण गेलेले आहेत म्हणजे असं अल्हम्दुलिल्लाह आता म्हणजे ह्या धंद्यावर आपण डिपेंड नाही राहिलेत लोक आणि मेन काय एज्युकेशन घेऊन लोक आता जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचा पण यूज करून फिशिंग करू शकतात कारण खूप सारे जे लोक आहेत जे म्हणजे फक्त कोकणातचे नाही बाहेरचे पण लोक बघतात कारण फिशिंगमध्ये जास्त प्रॉफिट बघतात लोक आणि ते सर्च पण करतात आणि खूप सारे लोक बघतात की आम्ही कसे फिशिंग बिझनेस वगैरे सुरू करू शकतो. हा तर पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह खूप बेस आहे फिशिंग धंदो काय वाईट नाही पण कसं एक सेफ्टी म्हणून म्हणजे आपण अलग पण काहीतरी करूया याच्यावरच बेस नाही अनसर्टन्टी पण असते ना कमा कमा लॉस पण जातात रोज फायदाच होईल असा नाही बिझनेस बोलल्यानंतर प्रॉफिट लॉस ते आहेच म्हणून त्याच्यावर ना डिपेंड राहता एक जॉब फिक्स असलो की कसा त्याच्यावर पण आपलं मंथली सॅलरी चालू राहील ना. एज्युकेशन इज कंपल्सरी एज्युकेशन इज मस्ट पाहिजेतच. आणि आता आम्ही ह्या जेटीवर आहोत सगळे मिरकरवाडे सगळे खूप सारे इकडे बोट लागलेले आहेत ते ऑलमोस्ट एवढे मी बोट खायच नाही बघलेलो आहो तर किती असतील ऑलमोस्ट बोट आयडिया तरी 300 तरी असतीलच आणि आज जुम्मा आहे बोलून एवढे सगळे लागलेले आहेत की जातात हे सगळे नाही सगळे जातात पण जुम्मा चूक असं ऑफ असते म्हणजे हा हप्त्यात जुम्माला सगळे बोटी म्हणजे जुमेराची येतात जुमेराची बोटी येतात जुम्माची नमाज बाद म्हणजे सुट्टी असते त्यांना नमाज बाद परत मग जातात ते. तर इकडे मस्जिद जे आहेत ते बाहेरशी मोप खूपसूरत दिसतात ते किती मस्जिद आहेत इकडे टोटल गावात ॲट प्रेझेंट 4 मस्जिद आहेत आणि थोडी आउटसाईडला पण आता मस्जिद झालेत हां आणि एक मस्जिद या साईडला पण म्हणजे गावाच्या बाहेर जे आता इलाके झालेले आहेत ते पण 2-3 मस्जिद आहेत अलहम पार्क बोलून आहेत एक मस्जिद आहे खैरुल बशर आहे एक साहिल कॉम्प्लेक्स आहेत आणि आपल्या गावातले 4 मस्जिद आहेतच मस्जिद ए युनुस मदीना मस्जिद जामा मस्जिद आणि मस्जिद अक्सा असे 4 मस्जिद आपल्या मिरकरवाड्यात आहेत. सगळ्यात जुनी मस्जिद गेली सगळ्यात जुनी मस्जिद म्हणजे आमची जामा मस्जिद आहे जामा मस्जिद जुनी आहे आता म्हणजे सगळे अल्हम्दुलिल्लाह सगळे मस्जिद जे आहेत म्हणजे एकदम आलिशान मस्जिद बनवलेले आहेत. आसपास इकडे टुरिस्ट अट्रॅक्शन काय आहे टुरिस्ट अट्रॅक्शन रत्नागिरी फोर्ट बोलून आहे भगवती बंदर आहे थैशी व्ह्यू जो आहे तो मस्तच वाटते दर वर्षी बघल्यावर ना ते मिरकरवाडा पण अल्हम्दुलिल्लाह मोप बेस्ट दिसते पांढरा समुद्र दिसते जेटी दिसते आणि मिरिया साईड पण दिसते म्हणजे एक ब्युटिफुल व्ह्यू आहे आणि त्याच्या भगवती बंदरच्या इकडे लाईट हाऊस बोलून आहे थै जर तुम्ही गेलो लाईट हाऊसच्यांची तर पुरा गेटवे ऑफ रत्नागिरी म्हणजे जी आपण मांडवी बोलतो पुरी मांडवीचं एकदम मस्त व्ह्यू मिळते आम्हाला तर एकदम टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. आणि ज्या इकडे वॉटर ब्रेकर वगैरे लावलेले आहेत ते आता नवीन बनलेले आहेत. हां नवीन बनलेत वॉटर ब्रेकर नवीन बनलेत आता तिकडे पण जाऊ शकतात ना लोक तिकडे पण जाऊ शकतात बेस्ट व्ह्यू दिसतो तिकडेची पण समंदर साईडला म्हणजे सी व्ह्यू मोप बेस्ट दिसेल त्यासाठी. आणि तुमच्याबद्दल सांगा तुम्ही काय बिझनेस करता. आमचा फिश सप्लायर आहे आपला आमच्या ह्याचं नाव आहे अदीना सी फूड्स अदीना सी फूड्स हां आम्ही बोटीतून मासे घेतो यांची एकदम फ्रेश फिश घेतो आणि लोकल कस्टमर जसे येतात त्यांना सप्लाय करतो आणि हॉटेल्सवाले रत्नागिरीत जे बेस्ट बेस्ट जे हॉटेल्स आहेत आता ॲट प्रेझेंट ते आमच्यावरशी फिश घेतात आणि बाहेर पण फिश सप्लाय करतात बाहेर आपण नाही सप्लाय करत आम्ही रत्नागिरीतच करतो पण बाहेरचे जे सप्लायर लोक येतात स्वतः नेवला गाडी सांगली मिरज नाही ते आपल्या रत्नागिरीतमध्ये चिपलून वगैरे जे आहेत लांजा आहेत त्याचे जी लोक येतात त्यांना आम्ही इकडच्या इकडे देतो नाही पण असं. तर सुलतान भाईचे पण आम्ही डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये देऊ त्यांचा फोन नंबर वगैरे जर तुम्हाला पण फिश वगैरे खायली पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांची कॉन्टॅक्ट करू शकता ते जास्त डिटेल तुम्हाला देऊ शकतील. ठीक आहे सुलतान भाई तुम्ही आमच्याशी बोलला आणि आमचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना एवढी युजफुल इन्फॉर्मेशन दिली त्याच्याबद्दल तुमचा मोप मोप शुक्रिया. थँक्यू. सो दोस्तों आज का हमारा दिन काफ़ी बिजी रहा और मॉर्निंग का शूट कंप्लीट होने के बाद मैं अनीस भाई के यहाँ पे गया था उन्होंने आज दावत दी थी. सो सबसे पहले बहुत बहुत शुक्रिया अनीस भाई का. अनीस भाई भी मिरकरवाड़ा में ही रहते हैं और व्लॉगर है उनका जो चैनल है उनका नाम है एम व्लॉग उसका भी डिस्क्रिप्शन में दूंगा. सो आप ज़रूर जाएँ उनके भी चैनल को लाइक कीजिए और उनके चैनल को सब्सक्राइब ज़रूर कीजिए और साथ ही साथ ये जो मैं वीडियो बना रहा हूँ इसका बिहाइंड द सीन्स भी अनीस भाई शूट कर रहे हैं. सो आप ज़रूर देखिए जैसा कि मैंने कहा बिहाइंड द सीन्स इनके चैनल पे. अब हम इस वक्त हैं जेटी में आप देख सकते हो मेरे पीछे एक बोट वेट कर रही है हम दोनों का और हम उस बोट पे जाएंगे. मिरकरवाड़ा में आए हैं तो एक बोट राइड तो बनती ही है और उस बोट राइड को देखने के लिए आपको देखना होगा मिरकरवाड़ा का सेकेंड पार्ट
जो आपको जल्द ही देखने मिलेगा। बहुत सारे लोगों ने सिर्फ है ना बोट ने सिनेमैटिक्स वगैरह वीडियो देखे होंगे, लेकिन ऊपर से नहीं देखे होंगे किसी ने। और एक बात सब लोग के लिए, क्योंकि एक वीडियो बनाने के लिए जितनी मेहनत लगती है ना, वो मेहनत दिखाई नहीं देती है, लेकिन कितनी मेहनत लगती है ना हम लोग एडिटर लोग को मालूम है। तो जाके पहले सब्सक्राइब कर दो भाई के चैनल को, और ऐसे वीडियोस मैंने तो आज तक अपने रत्नागिरी में तो नहीं देखे, तो फाइन जाके सब्सक्राइब कर दो और यही सपोर्ट आपका रहेगा जी। सो इस वीडियो को लाइक करना ना भूलें, और अगर आप मेरे चैनल पे नए हो तो जैसा मैं कहता हूँ आप इसे ज़रूर सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन दबाइए ताकि आपको मेरे नए वीडियो का नोटिफिकेशन भी साथ साथ मिलेगा। टिल द टाइम यू गाइस टेक केयर ऑफ़ योरसेल्फ एंड योर फैमिलीज। अल्लाह हाफिज़, बाय।